नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे मित्रांनो पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा जो आहे कधी दिला जाणार आहे या संदर्भात सुद्धा माहिती या बैठकीच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आली आहे तर तुम्हाला पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा आणि पीक विमा जो आहे तो कधीपर्यंत मिळू शकतो याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो कृषी मंत्री धनंजय मुंडेसाहेब यांच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे ती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत जळगाव जिल्ह्यातील मागील वर्षी केळी व अन्य खरीप पीक विमाचे प्रलंबित पैसे शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी आज मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील व पाणी पुरवठा मंत्री गुलाब पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक घेऊन संबंधितांना निर्देश देण्यात आले आहे त्यानंतर पुढे जी महत्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे कृषी विद्यापीठकडून तात्कालीन परिस्थितीचा गुगल आधारित डेटा प्राप्त करून त्याची पडताळणी करून पात्र शेतकऱ्यांना विमा तातडीने वितरित करण्यात यावा चालू वर्षाच्या चा हंगामातील पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्याबाबत पावसाचे खंडाचे अहवाल ग्राह्य धरून तातडीने कारवाई पूर्ण करून दिवाळीपूर्वी अग्रिम वितरित करण्याचा निर्देश संबंधितांना देण्यात आले आहे म्हणजे मित्रांनो आता दिपोळीच्या पूर्वी तुम्हाला अग्रिम पी किंवा पंचवीस टक्के जो काय आहे तो मिळू शकतो या संदर्भात या ठिकाणी निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र